भंडारा जिल्ह्यातील मोहाडी तालुक्याअंतर्गत येणाऱ्या बेटाळा येथील तक्रारदार सरपंच ईश्वरकर यांच्या मालकीच्या जेसीबी मशीन रेतीघाटावर किरायाने रेती उपसा करण्याकरता दिली होती. दरम्यान 2 मार्चला मध्यरात्री रेती उपसा करीत असल्याने मोहाडी तहसील कार्यालयाचे कनिष्ठ लिपिक एकनाथ कातकडे यांनी सदर जेसीबीवर कारवाई करून जप्त केली होती. सदर जेसीबी सोडवण्यासाठी कातकडे यांनी तक्रारदार यांच्याकडे 5 लाख रुपयांची मागणी केली होती. सदर रक्कम न दिल्यास अवैधरित्या रेतीचा उपसा करीत असल्याच्या कारणावरून तक्रारदार यांच्यावर 7,50,000 रुपयांचा दंड लावण्याची धमकी दिली होती. सदर कारवाईतून वाचवण्यासाठी तडजोडी अंती 2 लाखांची रक्कम स्वीकारण्यास तयारी दर्शविल्यानंतर या प्रकरणी सापळा रचण्यात आला. या सापळ्यात मोहाडी तहसील कार्यालयातील कनिष्ठ लिपिक 32 वर्षीय एकनाथ कातकडे व 20 वर्षीय कनिष्ठ लिपिक देवीदास तुळशीराम धुळे यांना 2 लाखांची लाच मागितल्या प्रकरणी सोमवारला सायंकाळी अटक केली. महावैस न्यूज साठी नितीन लिल्हारे, मोहाडी, भंडारा. ते आरोप आहेत अत्यंत बिनबुडाचे आहेत. या कार्यालयामध्ये कोणत्याही प्रकारच्या पैशाची मागणी केली जात नाही. या किंबहुना नरेश ईश्वरकर हे जी जिल्हा पथकाने केलेल्या कारवाईमध्ये जिल्हा पथकावरती जानलेवा हमला करण्याच्या याच्यामध्ये त्यांनी भाग घेतला आणि त्यांच्यावर 307 ते कलमसुद्धा दाखल करण्यात आलेले आहे. आणि त्यामुळे ही जी कारवाई झालेली आहे किंवा आहे ती सूड बुद्धिपोटी झालेली आहे असे प्रथम दृश्य. तो हुशार माणूस आहे, नायब तहसीलदार, तो एक गणक बोलते पैशासाठी, दुसऱ्याहून बोलत नाही. कारण याची आधी याच्यावर टॅप झालेला होता उद्यामध्ये का कुठंतरी, म्हणून तो हुशार आहे. त्यात त्या पद्धतीने खेळी करून टॅपिंग मध्ये नायब तहसीलदारचं नाव नाही आहे का, फक्त तो एकदोनच बोलते. म्हणजे हा घोळ कारभार पूर्ण हा मोठा पैसे कमावण्याचा उद्देश हा इथं चालू आहे. मोहाडी तालुक्यामध्ये जी राजकीय जो त्याचे नेतृत्व करते त्याच्यात सुद्धा याच्यात हात आहे. याच्यातून पैसे त्याला सुद्धा अर्ध जातात. तुमच्या रेतीचा व्यवसाय आहे का? माझ्या रेतीचा व्यवसाय नाही, मला काही कोणी लायसन नाही दिला. मोहाडी तालुक्यात मोठ्या प्रमाणात रेतीचा व्यवसाय चालू आहे. एका ट्रक मालकाकडून 5-6 ट्रक रोज भरून जातात आणि त्या ट्रकांचे 10,000 रुपये हे मंथली घेतात. जो मंथली नाही घेत त्याला फसवायचा कार्यक्रम यांच्या चालू आहे. अच्छा.